भावनिक म्हणण्यापेक्षा संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना एकत्रितरित्या संबोधित केलेलं आहे। बाहेर अशा अफवा होत्या की एवढे जिल्हा प्रमुख आहेत, एवढे संपर्क प्रमुख आहेत, काही लोक शिवसेनेत नाही, संपर्कात नाही, परंतु जवळपास सगळे जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि या सगळ्यांनी नव्याने पुन्हा नव्या ताकदीने पुन्हा एकदा शिवसेनेचं काम, शिवसेनेचं संघटन उभा करण्याचा निर्धार केलेला आहे। भावनिक आवाहन केलेलं आहे आणि जे पक्ष सोडून गेलेले त्या संदर्भात तुम्हाला काय मार्गदर्शन केलं त्यांच्याबद्दल? नाही नाही, पक्ष सोडून गेले त्याच्यासाठी पक्षाने काय काय केलं, काही लोकांनी आरोप केले उद्धवसाहेब भेटत नाही, परंतु ते पण ते किती वेळेस भेटले ते त्यांनी सांगितलं, प्रत्येक मतदारसंघात किती निधी दिलेला आहे त्याचा सुद्धा आम्ही अॅनालिसिस बनवतो, परंतु प्रचंड निधी या सगळ्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात मतदारसंघात दिलेला आहे, लवकरच त्याची सुद्धा यादी आम्ही प्रसिद्ध करू। नहीं उनसे नहीं, लेकिन उद्धवजी ठाकरे साहब ने शिवसैनिकों के जो पदाधिकारी हमारे जिला स्तर के उनसे बातचीत की है, क्योंकि बाहर अफवाह ऐसी थी कि शिवसेना के पदाधिकारी भी शिवसेना के साथ में, हमारे पूरे पदाधिकारी हाजिर थे और सिर्फ हाजिर ही नहीं थे, जिन्होंने सबने उद्धव जी के नेतृत्व में विश्वास व्यक्त करके शिवसेना का काम और ताकत से बढ़ाने का निर्धार। हम लड़ेंगे, बिल्कुल उद्धव साहब लड़ेंगे और हम भी सब साथ में लड़ेंगे। अगर कार्यकर्ता कहें आप अगर कहें तो हम इस्तीफा देने को तैयार है, बिल्कुल कोई जरूरत नहीं उसकी, लड़ने की जरूरत है और उद्धव जी ने लड़ने का निर्धार किया है, हम भी लड़ने के लिए तैयार हैं। सरकार के लिए या पार्टी के लिए? दोनों के लिए लड़ेंगे। अभी सरकार बनी रहेगी? सरकार है ना अभी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।